जय शिवराय मित्रांनो, आय लव्ह यू कोकण या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी सुनील तुकाराम नवाळे आपलं सहर्ष 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 स्वागत करतो. मित्रांनो, आज मी अशा ठिकाणी आहे, मुंबईच्या अशा ठिकाणी आहे, ज्या ठिकाणी आहे ना, आपण जसं गावाला ज्या ज्या प्रकारची झाडं माडं आपण बघतो अशीच झाडं माडं ह्या जागी ह्या परिसरामध्ये आहेत, ती सगळी दाखवतोय. माझ्याबरोबर माझे मित्र आहेत इथे, दिलीप सदानंद गुरव. कुठल्या गावचे गावचे तुमचे तुम्ही? गणपतीपुळे नेवरे गावचे आहेत. दुसरा एक इकडे आहेत कबड्डी पट्टू निलेश पवार. निलेश पवारचं का? निलेश तुझं कुठलं गाव आहे? राजापूर पाचल. पाचलचं आहे, राजापूर पाचल. मी ज्यावेळेस सौंदर्य एक ओणीमधला एक व्हिडिओ बनवला होता, त्याच्या पुढे सौंदर्यच्या पुढचं गाव पाचल. असे तिघे जण आम्ही मित्र आता इथे बसलेलो आहेत आणि या वाडीमध्ये ना या परिसरामध्ये दाखवतो तुम्हाला अशी सगळी प्रकारची झाडं आहेत. आंब्याची झाडं आहेत, फणसाची झाडं आहेत, त्यांना फणस पण भरपूर लागलेले आहेत. आंब्याचं आहे, चिंच आहे, आणि कुठली कुठली आहे? चिकू आहे, केळी आहेत, सेगूल आहे, नारळाची झाडं आहेत, आणखी आणखी काय राहिलं, आणखी खूप सारी झाडं आहेत. अशी म्हणजे बऱ्याच प्रकारची ते झाडं आहेत जी आपण कोकणामध्ये आपण जसं बघतो आंब्याची झाडं, फणसाची झाडं, शेगूल, ज्याला आपण डांबे वगैरे आपण गावी आपली डांबे बोलतो, अशी शेगलाची झाडं आहेत, केळीची झाडं आहेत, अशी भरपूर जांभळाची झाडं आहेत, रामफळणीचं झाड आहे, अशी हां पेरुणीचं पण झाड आहे, असे कडुलिंबाचं पण झाड आहे, असे आणि पलीकडे एक झाड आहे ते बेलफळणीचं पण झाड आहे. असे वेगवेगळ्या प्रकारची इथे झाडं पण आहेत. म्हणजे असं वाटतं इथे आल्याच्या नंतर ना वातावरण एक प्रसन्न वाटतं. थोड्या वेळासाठी असं वाटतं की आपण आपल्या एक गावची फिलिंग येते. आपण थोड्या वेळासाठी असं वाटतं की आपण गावामध्ये चालू आहे. दाखवतो तुम्हाला सगळ्या झाडांना आता मोहर फुटलेला आहे, फणसाच्या झाडाला फणस लागलेले आहेत. दाखवतो या व्हिडिओतून. व्हिडिओ आवडला तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि मित्रांनो सबस्क्राईब करा. तुम्हाला दाखवतो हा बघा, हे बघा फणसाचं झाड आहे. हे बघा इथे फणस पण आले आहेत. हे बघा फणस भरपूर आहेत, वरपर्यंत पूर्ण फणस आलेले आहेत. अशी बरीच झाडं आहेत, मोठमोठी झाडं आहेत. हे पण एक बघा मोठं फणसाचं झाड आहे, ह्याच्यावरती बरेच फणस लागले आहेत. हे बघा बघा किती फणस आहेत, जवळजवळ एका घडाला 2, 3, 2, 5, 6, 7, 8, 9, 10 फणस आहेत या घडाला. इकडे मोठे मोठे पण झाले आहेत. हे बघा इथे बघू शकता केळीची झाडं किती आहेत. हे सगळी केळी झाडं आहेत, ह्या केळी पण लागतात हां. आणि लग्नामध्ये जर कोणाला केळी वगैरे पाहिजे असतील तर इथून बरीच मंडळी घेतात केळीची झाडं पण तोरण बांधण्यासाठी. बघा इकडे पण केळीची झाडं आहेत. पेरूचं दाखवू, ही पेरविणीचं झाड आहे. हे बघा पेरू लागले नाहीत आता, पण हे एक पेरविणीचं झाड आहे. ते बघू शकता जांभळ. त्याच्या पुढे मित्रांनो इकडे एक जांभळीणीचं झाड आहे आणि एक रामफळणीचं झाड आहे, एकत्र आहे. जांभळीणीच्या झाडाला मस्त जांभळं म्हणजे आता तुरा लागलं आहे, म्हणजे फुल पालवी फुटलेली आहे, त्या ह्याला तुरे लागलेले आहेत. जांभळे येतीलच थोड्या दिवसातच. दाखवतो तुम्हाला हे जांभळीणीचं झाड आहे. जांभळीणीच्या झाडावर मी चढून वरती जो फुलारा आला आहे, म्हणजे जांभळं लागायच्या अगोदर जी फुलं येतात ना, मोहर येतो जांभळीच्या झाडाला, तो पण तुम्हाला दाखवतो पूर्णपणे. हे बघा तुम्ही बघू शकता इथे जी फुलं लागलेली आहेत आता या जांभळीणीच्या झाडाला, आणि हळूहळू त्या फुलांचं रूपांतर हे इथे छोटे छोटे आता जांभळं लागले आहेत. दाखवतो तुम्हाला, एकदम छोटी आहेत ही. बघा ही छोटी छोटी आता ही जांभळं इथे लागलेली आहेत. ही काही दिवसाने किंवा काही महिन्यातच ही आता मोठी होतील. अशी बरीच जांभळं या जांभळीणीवरती लागतात हां. बघू शकता पहिलं फुलं होतात आणि फुलं झाल्याच्या नंतर ही अशी ही जांभळं होतात. किती मोठं घडाने पूर्ण लागलेली आहे बघा.
आणि या जांभळीच्या बाजूला जे रामफळणीचं झाड आहे त्याच्यावरती रामफळं पण लागली आहेत, दाखवतो तुम्हाला. मी झूम करतो, झूम होत नाही, ते बघा हे तिथे समोर दिसतंय ते रामफळ आहे, माझ्या बोटाच्या समोरच आहे बघा, हे रामफळ आहे. अशी रामफळं पण इथे या रामफळणीवरती पण लागलेली आहेत. ही तुळशीची झाडं आहेत, तुळशीची झाडं पण इथे लावलेली आहेत बघा. हा इकडे शेगूल आहे, शेगल्यावरती शेंगा पण लागलेली आहेत, शेंगा आहेत बघा वरती शेगल्यावरती. या बघू शकता आपण, शेगल्याचं झाड आहे ते पुन्हा. इथे केळी आहेत. हा इकडे आंबा आहे, आंब्याचं झाड आहे. मित्रांनो बघू शकता, जेव्हा आंब्याच्या झाडाला मोहर लागत असतो ना तेव्हा आंब्याच्या झाडाला पालवी पण नवीन नवीन येत असते. बघू शकता ही नवीन पालवी दिसते झाडाला, आंब्याच्या फांद्यांना आलेली. हे किती हिरवंगार पान आहे बघा, आणि हे पूर्ण थोडं लालच कलरचं असं पान आहे, लाल कलरचं. आणि दाखवतो तुम्हाला याच्यानंतर ना आंब्याला इथे जे तुरा आलेला आहे, जे मोहर बोलतो आपण, तो मोहर पण इथे दिसतो आहे. बघू शकता मोहर आलेला आहे आंब्याला, वरपर्यंत बघू शकता किती मोहर आलेला आहे, एकदम भन्नाट असा मोहर आला आहे. भरपूर आंबे लागणार आहेत यावर्षी इकडे. हे जास्वंदीचं झाड आहे, ते मस्त झोपले आहेत. हे दिसतंय हे चिकूचं झाड आहे, चिकविणीचं झाड आहे, मोठं झाड आहे बघू शकता, चिकविणीचं झाड आहे. चिकूच्या झाडाच्या बाजूला मित्रांनो एक चिंचेचं झाडही आहे, चिंचेचं झाड खूप मोठंच आहे, खूप म्हणजे खूप मोठं आहे. हे दिसतंय हे चिंचेचं झाड आहे, बघू शकता. हा हा पूर्ण वरती पूर्ण जो झुडूप दिसतोय ह्या चिंचेच्या झाडाचा झुडूप आहे. मग दाखवतो खाली पडलेला असणार चिंचा, इकडे बघू शकता मित्रांनो ही खाली एक पडलेली चिंच होती, केवढी मोठी आहे बघा. पूर्ण वरचं आवरण त्याचं तुटलं आहे, वरची साल तुटली आहे, पिकलेली चिंच आहे. तोंडाला पाणी सुटलं असेल तुमच्या सर्वांच्याच, पण अशा प्रकारच्या मोठमोठ्या चिंचा या चिंचेवर लागतात. हे बघा असे चिंचेचं झाड पण इथे आहे. चला पुढे दाखवतो तुम्हाला अजून. असे आहेत ना मित्रांनो बऱ्याच प्रकारची झाडं इथे आहेत, हे बघू शकता तुम्ही. हा हे झाड जे आहे हे बघा, हे अशोकचं झाड, जे आपण जे ख्रिसमस ट्रीसारखं जसं झाड असतं ना असं झाड आहे, अशोकचं झाड आहे बघा. अजून एक आहे पुढे, एक अजून एक पुढे आहे ते पण दाखवतो तुम्हाला. हे बघा हे एक झाड आहे, हे पण अशोकचंच झाड आहे बघू शकता. हे पण एक पूर्ण अशोकचं झाड आहे. जी सरळचे सरळ अशी झाडं जातात ना रोडच्या बाजूला, जी झाडं लावलेली असतात त्यापैकी हे झाड आहे. आपल्या घरामध्ये किंवा आपल्या घराच्या बाजूला आपण शोसाठी जी झाडं लावतो त्यापैकी एक झाड आहे उगवलेलं. आणि मित्रांनो आपल्या गावच्या ठिकाणी ना प्रत्येक घराच्या बाजूला जी कंपाऊंड असतं त्या कंपाऊंडच्या आपण त्याला वय, आमच्याकडे ते आम्ही वय बोलतो, वयच्या बाजूला आपण एरंड लावतो. तो एरंड आहे, हा एरंडाचं झाड आहे. केवढं मोठं झाड आहे बघा, एरंडाचं झाड आहे, हे पूर्ण एरंडाचं झाड आहे. आणि एरंडाच्या झाडाला जी पानं असतात ना, ही पानं एरंडाच्या झाडाची पानं, ह्या पाण्याच्या आतमध्ये जो चीक असतो ना, जो चीक, तो चीक जर आपल्या जखमेवर किंवा कुठे खरसटलेलं असेल त्याच्यावरती लावलं ना तर अत्यंत म्हणजे चांगला उपाय आहे या एरंडाच्या झाडापासून. बघू शकता इकडे नारळाची झाड आहेत, मोठा नारळ आहे बघू शकता, केवढा मोठा नारळ, नारळाची झाड आहे. मित्रांनो हे एक मोठं झाड आहे, ते बघू शकता केवढं मोठं झाड आहे बघा. झाडाचं ॲक्च्युली नाव मला पण नाही माहिती आहे, पण ह्या झाडाची वरती जी पालवी आहे ना ही खूप म्हणजे हवा जर आली ना तर पूर्ण सो जसा वारा सळसळ सळसळणारा वारा असतो ना त्याप्रकारे या झाडाच्या
पालवींचा आणि पानांचा आवाज येतो. त्यानंतर इकडे फुडे आहेत ना, इकडे फुडे बघू शकता आपण. ही सर्व नारळ, आंब्याची झाडं आणि असं सगळी आहेत. आणि हे समोर एक जी दुसरं चिंचेचं झाड असतं, जी वेगळी विलायती चिंच असं काय बोलतात त्याला, ते चिंचेचं झाड आहे, मोठंचे मोठं झाड आहे ते. आहा, मस्त फणस. हे बघा फणस, फणसाची झाडं भरपूर आहेत आणि फणस पण चांगल्या प्रकारे लागले आहेत, चांगले लागले आहेत फणस सगळीकडे. झाड आहे सीताफळचं झाड आहे बघा, केवढं मोठं झाड आहे. हे पण मित्रांनो फणसाचं एक मोठं झाड होतं, गेल्या वर्षी खूप फणस लागले होते, पण मला वाटतं यावर्षी त्याला कीड लागली आणि संपूर्ण फणसाचं झाड हे पूर्णपणे सुकून गेलं आहे बघा. पूर्णपणे, केवढं मोठं झाड आहे बघा, पूर्णपणे सुकलं आहे ते. बघू शकता किती छान आवाज कोकिळ्याचा. कावळे, कोकिळा, माकड, पोपट हे सगळे इकडे पाहायला भेटतात मुंबईच्या ठिकाणी सुद्धा. हे बघा, हा एक आंब्याचं झाड आहे, मोठंच्या मोठं झाड आहे. किती उंच झाड आहे बघा, सरळ एकदम स्ट्रेट गेलं आहे. बघू शकता किती उंच झाड आहे. त्याच्यानंतर मित्रांनो हे झाड दिसतंय, हे बदामाचं झाड आहे. याच्यावर बदाम लागले, बदाम याच्यावर लागतात ना ते झाड आहे. केवढं मोठं झाड आहे बघा, मी याच्यावर चढू पण शकत नाही, एवढं मोठं झाड आहे. दाखवतो तुम्हाला, खाली पडलेली असणार कुठे नाही कुठेतरी बदाम. हे बघा, जास्त कुठे सापडले नाही पण हे दोन सापडले. हे बरेच दिवस झाले वाटतं खाली पडलेले होते, बरेच दिवस झाले त्याला. याच्यामध्ये आतमध्ये काय असेल नसेल काय माहिती सांगू शकत नाही, पण हे दोन पडले. पण याच्या अगोदर जेव्हा बदाम लागलेले असतात ना त्यावेळेस भरपूर इथे भेटतात बदाम खाली पडलेले, जे वटवागूळ वगैरे खाऊन बिया खाली टाकतात त्या खाली आपल्याला भेटतात. लट जांभळं आता होत आहेत, ही पण इथे जांभळिणीचं झाड मोठं आहे. हे बघा, हे मोठं झाड आहे जांभळिणीचं, त्याला पण आता जांभळं आता होत आहेत. हे बघा, पहिले अशा प्रकारचे होतात, त्याच्यानंतर ती काळ्या किंवा निळ्या कलरची होतात. हे आहे करवंदीचं झाड, जंगलची काळी मैना जी आपण बोलतो ती मुंबईमध्ये दिसते. हे बघा, हे करवंदीचं झाड आहे, करवंदीचंच आहे ना, होय करवंदीचंच आहे. करवंदीचं झाड, लहानपणी आम्ही करवंदीच्या पानांची पेपेरी बनवायची. बघूया, मी एक पान घेतलंय त्याचं, जमतं काय बघूया. करवंदीच्या पानाची पेपेरी बनवायची आम्ही. मोठं नाही, गावाला मोठमोठी झाडं असतात आणि पानं पण मोठमोठी असतात करवंदींची, असं बनवायचं हे. त्याच्यानंतर ते हे करायचं. वाजतंय, खूप मजा यायची अशी. आम्ही जेव्हा आम्ही बाहुलीचे खेळ करायचो लहानपणी, त्यावेळेस बाहुलीचं लग्न लावायचं आणि लग्नामध्ये वाजंत्री असतात आणि ती वाजंत्री म्हणून आम्ही काहीतरी पाट वगैरे किंवा पाटावरती काट्या किंवा पत्रा घेऊन ते वाजवायचो. आणि वाजंत्रीमध्ये असं काहीतरी पाहिजे ना असं चौघड्या म्हणून याचा वापर करायचा. पुन्हा एकदा करून बघूया, चांगला आवाज येतो काय, कारण आवाज चांगला येतो याचा, मोठा आवाज येतो. बघितलेला अशा प्रकारचं हे आम्ही हे बनवायचे. केवढा मोठा परिसर आणि किती झाडांनी झुडपांनी हा भरलेला हा परिसर आपल्याला खूप एक मन मोहून जातं इथे आल्याच्या नंतर. एक मुंबईच्या ठिकाणी राहून एक गावची आपण
आठवण इथे येते, गावाची आठवण येते असं हे ठिकाण आहे. छानपैकी कोकिळा ओरडते आहे. मित्र खरंच असं वातावरण जेव्हा जिथे असतं ना तिथे काही वेळासाठी एक मन एक ते मन रमलं जातं. कारण मुंबईच्या या दगदगच्या ठिकाणी जर असं पर्यावरण जर आणि असा परिसर कुठे असेल ना तर खूप तिथे गेल्याच्या नंतर एक वेगळीच फिलिंग येते. आणि असंच हा परिसर आहे आणि अशा परिसरामध्ये राहिलं की थोडं आपलं जे मन आणि आपलं जे पूर्ण दिवसभराचा जो थकावा आहे ना तो कुठेतरी निघून जातो. म्हणून गावच्या ठिकाणी पण आपण गावी मुंबईहून गावी कशासाठी जातो, यासाठीच जातो की कुठेतरी आपल्याला फ्रेश वाटावं यासाठी जातो. पण आजकाल गावी पण गावाला पण असं वेगवेगळे प्रकार दिसत आहेत की कुठेतरी जंगलतोड होते आहे किंवा जंगलतोड करून तिथे वेगवेगळ्या प्रकारचे प्रकल्प वगैरे उभारले जात आहेत. पण कुठेतरी हे थांबलं पाहिजे आणि आपल्याच मायभूमीला आपल्या मातृभूमीचं रक्षण आपल्या तरुण मुलांनी केलं पाहिजे असं मला वाटतं. बघू शकता किती हिरवंगार आहे, त्याची फुलं पण आली आहेत.